ज्या पक्षाला म्हटलं जायचं की नाही 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 यांचं काय सरकार येत नसतं, दिल्ली काबीज केली, दिल्ली काबीज केली इथपर्यंत ठीक आहे, पंजाब काय काबीज करत नसता तुम्ही, पंजाबही केलं तर ठीक आहे, दिल्ली आणि पंजाब कनेक्टेड त्याच्यामुळे तिथे आले, बाकी कुठे येऊ शकत नाही, गुजरात मध्ये पण घुसलो, ते रणवीर सिंगने कसले फोटो काढले त्याच्यावरती दोन दोन तास डिबेट, कोण एखादा कलाकार एखादा सिनेमा घेऊन येतो त्याच्यावरती चार चार तास डिबेट, तुमचे आणि आमचे प्रश्न काय, रोजगार, रोजगार सगळ्यांना पाहिजे की नाही, आरोग्य व्यवस्था सगळ्यांना चांगली पाहिजे की नाही, काय तर बेरोजगारी आहे, बरोबर आहे, तर याच प्रश्नावर मत मांडण्यासाठी येत आहेत आमचे युवा आघाडीचे प्रवक्ते, आमची युवा आघाडीची मुलुक मैदानी तोप अभिजित गोसावी, मी त्यांना आमंत्रित करतो, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मला अशी माहिती मिळाली की आपल्या या कार्यक्रमासाठी काही खास दिव्यांग अंध बांधव बाल्कनीमध्ये आलेले, जे जिथे कुठे असतील त्यांची काळजी घ्या, त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो. कारण परमेश्वराने त्यांना दृष्टी जरी दिली नसेल पण त्यांचा मेंदू मात्र शाश्वत आणि जागृत ठेवलेला आहे. अच्छा, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मार्गस्थ असलेले माननीय खासदार संजयजी सिंग, आपले गोव्याचे नवनिर्वाचित आमदार कॅप्टन साहेब, आपले दिल्लीचे सर्वात तरुण आमदार आणि आपल्या युवकांसाठी इन्स्पायरेशन असलेले कुलदीपजी कुमार, आपले राज्याध्यक्ष रंगाजी राचुरे, यांच्या व्यतिरिक्त मंचावर बसलेले स्थानापन्न असलेले अशा सर्व शख्सियत, भलेही मी त्यांचा नावाचा उल्लेख इथे केला नाही तरी त्यांच्या इज्जतीमध्ये शख्सियतमध्ये तसूतभरही कमी येणार नाही अशी सर्व व्यक्तिमत्व. आणि उद्या उद्याच्या महाराष्ट्रामध्ये जे नवीन सरकार आम आदमीचं सरकार स्थापन करणार आहे ते सर्व युवा साथीदार ज्येष्ठ साथीदार सगळ्यांना मी तिरंगी सलाम करतो. आजचं हे युवा अधिवेशन नक्की ठेवलंय कशासाठी, हे फक्त युवकांसाठी आहे का, बिलकुल नाही, हे फक्त ज्येष्ठांसाठी आहे का, बिलकुल नाही, हे अधिवासन अधिवेशन याला जरी युवा अधिवेशन म्हटलं गेलं परंतु आम आदमी पक्षाचा प्रत्येक 80 वर्षाचा वृद्ध कार्यकर्ता असेल किंवा 22 इतला तरुण कार्यकर्ता असेल त्यांच्या दोघांची कार्यक्षमता आणि त्यांचा जुनून हा एखाद्या युवकाला सुद्धा लाजवेल असाच असतो. हे युवा अधिवेशन ठेवण्यासाठी आपण ठेवण्याचं कारण काय, दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आलं, ज्या पक्षाला म्हटलं जायचं की नाही 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 यांचं काय सरकार येत नसतं, दिल्ली काबीज केली, दिल्ली काबीज केली इथपर्यंत ठीक आहे, पंजाब काय काबीज करत नसता तुम्ही, पंजाबही केलं तर ठीक आहे, दिल्ली आणि पंजाब कनेक्टेड त्याच्यामुळे तिथे आले, बाकी कुठे येऊ शकत नाही, गुजरात मध्ये पण घुसलो. आता भारतात घुसायचे, आर्थिक राजधानी मुंबई, आपण आजूबाजूला बघतो नक्की राजकारण कशाचं चाललंय, ते रणवीर सिंगने कसले फोटो काढले त्याच्यावरती दोन दोन तास डिबेट, कोण एखादा कलाकार एखादा सिनेमा घेऊन येतो त्याच्यावरती चार चार तास डिबेट, ते आपल्या अस्तित्वाचे प्रश्न खरंच आहे का, मोठे मोठे इंटेलेक्च्युअल टीव्हीवरती बसवले जातात आणि विचारलं जातं की वेल व्हॉट यू थिंक अबाउट रणवीर सिंग, अरे त्याचं आमच्याशी काय घेणं देणं, तुमचे आणि आमचे प्रश्न काय, तुमचे आणि आमचे प्रश्न काय, रोजगार, रोजगार सगळ्यांना पाहिजे की नाही, आरोग्य व्यवस्था सगळ्यांना चांगली पाहिजे की नाही, शाळा सगळ्यांसाठी चांगल्या शाळा उत्तम दर्जाच्या आणि त्याही सरकारी आणि त्या पण मोफत पाहिजे की नाही, पण आपल्या समोर मुद्दे काय उपस्थित केले जातात, धर्माचे अस्तित्वाचे. आता जोपर्यंत सूर्य आणि चंद्र हे अस्तित्वात आहे तोपर्यंत कोणताही हिंदू सहस्राब्द असणाऱ्या व्यक्तीला किंवा मुस्लिम सहस्राब्द असणाऱ्या व्यक्तीला जर विचारलं तुला कोणता धर्म चांगला वाटेल तर तो साहजिकच आपलाच म्हणेल ना. कोणाचा बाप आई किती पण त्याचं काळजी करत नसेल, कोणाचा बाप किती नालायक असला तरी तो शेवटी म्हणेल ना माझा बाप आहे मला प्रिय आहे.
म्हणजे असे प्रश्न आहे की जे कधी सुटणार नाही. बरं, आमदारांना आपण काय धार्मिक मुद्द्यांची सोडवणूक करण्यासाठी विधान परिषदेमध्ये पाठवतो का? त्यांचं काम काय? त्यांनी रोजगार सुधारवायचा आहे. त्यांचं काम काय? युवकांना रोजगार द्यायचे. पण जाणीवपूर्वक तुमच्या अस्मितांचे प्रश्न भडकावले जातात आणि तुम्हाला जाणीवपूर्वक तुमच्या भावना भटकावल्या जातात. आणि त्याच्यात काही असे पण लोक आता आपल्यामध्ये घुसले की केजरीवालांनी हिंदूंसाठी काय केलं, केजरीवालांनी मुसलमानों के लिए क्या किया. अरे वीज मोफत दिली, हिंदूंनाही फायदा मुसलमानांनाही फायदा. शाळा मोफत केल्या, हिंदूंनाही फायदा मुसलमानांनाही फायदा. फरिश्त्याची स्कीम आणली, हिंदूंनाही फायदा मुसलमानांनाही फायदा. सीखलाही फायदा, प्रत्येकाला फायदा. तुम्हाला कोणतं राजकारण पाहिजे? फक्त हिंदूंनी मुसलमानांची डोकी फोडायची आणि मुसलमानांची माती फडकून हिंदूंशी भांडायला लावायचे, हे राजकारण तुम्हाला पाहिजे? अजिबात नाही. जोपर्यंत आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल या देशात अस्तित्वात आहे तोपर्यंत या भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसची मजा नाही की ते आपल्याला त्यांच्या मुद्द्यांवरती घेऊन जातील. मध्यंतरी विचारण्यात आलं की तुम्ही आता भगतसिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानलं, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुमचं काय मत? अरे सगळे महापुरुष आपलेच, तुम्ही वाटायला लावू नका आम्हाला. शिवछत्रपती म्हणजे काय? कोणत्याही स्त्रीच्या आबरूला हात लागता कामा नये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज ज्यावेळेस सत्तेमध्ये आले त्यावेळेस होतं ना विसाव्या आपले यादव राजांनी, तर यादव काळातील आपले जे पूर्वज राजे होते त्यांनी अनेक निष्काळजीपणा केला होता. शिवाजी महाराज बोलले नाही की 600 साल का गड्ढा है भरने के लिए टाइम लगेगा, बोलले का? शिवाजी महाराजांनी काम केलं. त्यांनी बघितलं शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागली नाही की दुष्काळ पडलाय आमचा शेत सारा माफ करा. ते तर राजेशाही होती, राजेशाहीमध्ये जनतेला काही कवडीची किंमत नव्हती. पण एक अशी राजेशाही छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवली की शेतकऱ्यांनी विचारलं सुद्धा नाही पण सांगितलं की शेत सारा माफ या वर्षीचा कारण दुष्काळ पडलेला आहे. युवकांना सांगितलं स्वराज्याचं पवित्र कार्य या सामील व्हा. त्यांना सांगितलं नाही की हा त्या जातीचा तो त्या जातीचा एकमेकांना भांडा. शिवछत्रपती म्हणजे काय? सगळ्यांना जोडणार आहे. आणि आजचा आपला विषय महिला सबलीकरण सुद्धा आहे. एक ते उत्तर प्रदेशमध्ये नाम बदलू सरकार काय मागे एका संग्रहालयाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने नामांतरण केलं गेलं. शिवछत्रपती म्हणजे काय? फक्त नामांतरापुरते मर्यादित आहे. तुम्ही एखाद्या संग्रहालयाला छत्रपतींचं नाव दिलं म्हणजे तुम्ही खरे शिवभक्त आहात का? अरे त्या उन्नावच्या बलात्कार पीडितेला जाऊन विचारा. त्या कुलदीप सिंग भारतीय जनता पक्षाचा आमदार त्याला पाठीमागे घालण्याचं या भगवत वस्त्रधारी योगी आदित्यनाथ केलं. बरं, भगवत आम्हाला भगव्याचा अजिबात प्रॉब्लेम नाही. आम्ही कोणत्या भगव्याच्या परंपरेतले आहोत? आम्ही संत तुकाराम महाराजांच्या परंपरेतले भगवाधारी आहोत. संत तुकाराम महाराज म्हणतात सत्य सत्य असत्याशी केले मन ग्वाही, मानिले नाही बहुमता. तुमचं बहुमताचं सरकार जरी या देशात असलं परंतु त्या बहुमताच्या सरकारला छेद देणारा नायक अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये बसलेला आहे. आपल्याला लोकांमध्ये जावं लागेल. प्रामुख्याने एक प्रश्न अजून एक बोलला जातो, आम आदमी पार्टी आरएसएसची बी टीम. एक जण आला म्हणजे, आणि मला माहिती हे कोण लोक आहे, ते समाजातली प्रतिष्ठित आहे, ते विचार खूप विचारिक लोक आहे. ते बोलले की तुमचा पक्ष ना ते सगळं ठीक आहे पण तुम्ही बीजेपीची आरएसएसची बी टीम आहे. मी त्याला म्हटलं भाई बस याला चहा पाणी करा पहिले. म्हटलं बर, आरएसएसचा तुला विरोध कशामुळे? तुला माहिती आहे की आरएसएस मनुवाद अनुपात? हो मान्य. आरएसएस बहुजनांसाठी शिक्षण खुलं करू इच्छित नाही? मान्य. हो माहिती आहे. आरएसएस हिंदू मुस्लिम दंगली घडू पाहत? हो मान्य. आरएसएस हिंदू धर्मांचा फक्त वापर करत? मान्य. म्हटलं अरविंद केजरीवाल
आरएसएसच्या अजेंड्याला छेद कसा देता आता ते मी तुला सांगतो. शिक्षणाचं बजेट देशामध्ये सर्वाधिक जास्त 25% ऑफ द टोटल बजेट गोज टू एज्युकेशन. दिस इज अरविंद केजरीवाल. मग आता सांग केजरीवाल आरएसएसच्या अजेंड्याला साथ देता की त्यांच्या अजेंड्याला छेद देता. एक व्याख्या भारतीय जनता पक्षाने देशामध्ये काही वर्षांपूर्वी किंवा आजही आपल्या सगळ्यांच्या लोकांमध्ये बसले असेल की राष्ट्रवादी म्हटलं की नाही नाही हा शब्द थोडासा बीजेपीशी नाही. राष्ट्रवादी आम आदमी पक्षाचा जो प्रत्येक कार्यकर्ता आहे ज्याची मनात इच्छा शिक्षण आरोग्य रोजगार वीज पाणी या मुद्द्यांवर राजकारण झालं पाहिजे आणि भारत महासत्तेकडे गेला पाहिजे. राष्ट्र निर्माण आणि राष्ट्र भक्तीची देशभाषा नव्याने परिभाषित करणारा नेता म्हणजे अरविंद केजरीवाल. आता महाराष्ट्रामध्ये बोलायला गेलं तर आपल्या काही कार्यकर्त्यांना जे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याच्याबद्दल काहींना थोडीशी एक संवेदना होती. माझा प्रश्न सगळ्यांना, मला माहिती आहे तुमची आम आदमी पक्षाच्या एकनिष्ठतेबद्दल अजिबात शंका नाही आणि माझा तो अधिकारही नाही, पण एक थोडस डोळे उघडून परत एकदा विचार करा. जे कोणी सरकार सत्तेवर बसले होते त्यांचे हप्ते बंद होते का? त्यांचे हप्ते काय त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचते का? जोपर्यंत मी भ्रष्टाचार संपलाय रोजगार आला हे मी कधी मान्य करेल? जोपर्यंत माझ्या शेजारच्या 25 इंजिनिअरिंग झालेला विद्यार्थ्याला जॉब मिळत नाही, टॉप क्लास मध्ये तो क्लास पास झालाय परंतु त्याला रोजगार मिळत नाही, आणि इकडे एकीकडे गव्हर्नमेंटने किती पण सांगो की एवढा डेटा आलाय आम्ही एवढे रोजगार दिले, मला मान्य नाही. जोपर्यंत सब रजिस्ट्रार कार्यालयामधला भ्रष्टाचार बंद होत नाही, जोपर्यंत तिथला पैसे घेणारा म्हणतो की नाही आता सरकार बदललंय वरती मोदीजी आले पैसे घेणं बंद, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरकार व्यवस्था बदललेली नाही. व्यवस्था कशी बदलली आणि कशी बदलली हे माननीय अरविंद केजरीवालांनी दिल्लीमध्ये दाखवून दिलं. आणि कॅग जी संवैधानिक संस्था आहे, जी संवैधानिक संस्था आहे ती केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते, तिचा असा अहवाल आहे की अरविंद केजरीवालांचं दिल्ली सरकार देशातलं एकमेव असं सरकार आहे की ते प्रॉफिट मध्ये चाललंय आणि एकमेव सरकार कोणतंही शून्य रुपयाच्या कर्जाविना आज कार्यरत करते. आणि महाराष्ट्रामध्ये आता आम आदमी पक्षासाठी अतिशय सुपीक जमीन तयार झालेली आहे. आता फक्त दोनच पक्ष उरलेले आहेत, एक म्हणजे महाविकास आघाडी आणि दुसरा म्हणजे भाजप. ते शिंदेला पुढे करून शिंदेच्या आड चालवणार सरकार, बरं आता ते शिंदेला आड करून राजकारण करताय, आपण या शिंदेला पुढे करून समोरून राजकारण करू. काय म्हणजे गोंधळ काय चाललाय कळत नाही. दोन लोकांचं मंत्रिमंडळ चाललंय, आपली एमपीएससीची पोरं त्यांना विचारा, त्या पोरांना या आंदोलन करायची इच्छा नाहीये मुळीच. त्यांना संधी अधिकारी बनायचंय, त्यांना माहिती आहे की तुम्ही रस्त्यावर आंदोलन केलं त्याचे परिणाम काय होणार आहे, तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी अडचण येणार आहे. त्यांना काय वेळ लागलाय का रस्त्यावरती उतरून या सरकारच्या विरोधात बोलायला? का बोलताय आज ते, याचा सगळ्यांचा विचार आपण आज केला पाहिजे. त्याच त्याच कंपन्यांना जाणीवपूर्वक सरकार परीक्षा घेण्यासाठी टेंडर का देतय? त्याच्यामध्ये कुणाचा हात आहे? त्याच्यामध्ये कुणाला वाटा, कुणाला टक्का दिला जातो? महाविकास आघाडी तेच आणि हे येणारे सरकार येते. त्यांच्यासाठी काँग्रेस भाजप एक ब्रँड झालंय. काँग्रेस हे ब्रँड बदनाम झालं की मग भाजपच्या मागे जाऊन यायचं, मग आम्ही हिंदुत्ववादी. भाजप ब्रँड बदललं की मग काँग्रेसच्या मागे येऊन जायचं. आता वेळ आलेली आहे या दोन्ही ब्रँडचं विसर्जन करण्याची. आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी असणार आहे. आपण जिथं कुठे जाल तुमच्या समोर हे प्रश्न येणार आहे. तुम्ही आरएसएसची बी टीम, त्यांना फक्त आपलं शिक्षण आरोग्य रोजगार वीज हा अजेंडा सांगा. त्यांना पटवून द्या की अरविंद केजरीवाल हे येणाऱ्या काळातलं देशाचं भवितव्य
आणि भावी पंतप्रधान आहे. आज आपण या कार्यक्रमामध्ये काही ठराव निश्चितच मांडणार आहोत, पण एक सगळ्यांच्या मनातला ठराव, संजयजी मार्गस्थ आहे, ते लवकरच येत आहे. तर एक मनातला ठराव की येत्या काळात सगळ्यांनी हात वरती करून सांगा की अरविंद केजरीवालांना मुख्यमंत्री पदाच्या पंतप्रधान बनवल्याशिवाय हा आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता शांत बसणार नाही, हो की नाही? आणि आता सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे संसदेमध्ये जन की बात सांगून मन की बात वाला दाढीवाल्याला झोपा काढायला लावणारे आम आदमी पक्षाचे खासदार मुलुक मैदान तो संजयजी यांचं स्वागत झालेलं आहे, त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि ते थोड्याच वेळात आपल्याशी संवाद साधणार आहेत, आपल्याशी चर्चा करणार आहे. मला माहिती आहे की यामध्ये काही एमपीएससीचे विद्यार्थी सुद्धा आलेले, ते पक्षाचे सदस्य जरी नसले परंतु आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये एमपीएससीची आंदोलन झाले असतील, त्यामध्ये आपले अजिंक्यजी शिंदे असतील, संदीपजी सोनवणे असतील, यांनी जातीने त्यामध्ये लक्ष घातलं आणि त्यांच्या सोबत त्या प्रश्नासाठी ते उभे राहिले, आंदोलन केलं. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रभर छात्र भारती नावाची एक विद्यार्थी संघटना कार्यरत आहे. आज आम आदमी पक्ष युवा आघाडीचा प्रमुख राज्य प्रवक्ता या नात्याने मला सांगायला अजिबात लागत नाही की आम्ही छात्र भरती विद्यार्थी संघटनेसोबत करतो. ही आपली लोक आहे सगळी. काही लोकांच्या पोटात दुखत, भ्रष्टाचारी लोक युत्या करता आघाड्या करता ते आपल्याला चालतं? जी आपली समान विचारधारेची लोक आहे ती आपल्या सोबत काम करणार. आणि ही भ्रष्ट लॉबी काय करते? शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, रस्त्यावर उतरले गोळ्या झाडणार, मारहाण करणार. जोरदार टाळ्यांशी एकदा पुन्हा एकदा टाळ्या वाजा, संजयजी आलेले आहेत. खर तर संजयजी आल्यानंतर काय बोलावं आणि काय नाही हे सुचत नाहीये, पण एक तुम्हाला जे आत बसलेले लोक आहेत त्यांना एक माहिती देतो की आतमध्ये बाल्कनी सुद्धा फुल झालेली आहे, इथे बसायला जागा नाही आणि बाहेर सुद्धा अनेक कार्यकर्ते ऐकण्यासाठी वाट बघताय. आप युवा आघाडी या युवा आघाडीच्या युवा अधिवेशनाचं हे यश आहे. आपल्याला माहिती आहे की संजयजींचं माननीय खासदार संजयजी सिंग यांचं विशेष टाळ्या वाजून स्वागत करा, कारण गुजरातमध्ये जो दारूमुळे जी लोक गेली त्यांचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर धार दिली तर ती आपले नेतृत्व माननीय संजयजी सिंग. आपले दिल्लीचे मंत्री माननीय सत्येंद्रजी जैन यांना चुकीच्या पद्धतीने कस्टडीमध्ये घेण्यात आलेले, कोर्टाने काल त्यांना फटकार दिली, जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. पुढचा नंबर मनीष सिसोदियांचा लागू शकतो असं माननीय अरविंदजींनी भाकीत केलेले. भगतसिंगांचं एक वाक्य की राग का हर कण मेरी गर्मी से गतिमान है. कदाचित उद्या संजयजी यांना सुद्धा ते आतमध्ये टाकण्याच्या धमक्या देऊ शकता, कारण गुजरातचा मुद्दा त्यांनी देशावरती नेलाय. भगतसिंगांचं वाक्य मी थोडस मॉडिफाय करतो आणि या आपल्या क्रांतिकारी नेतृत्वासाठी मी ते समर्पित करतो. आणि त्या वाक्याच्या अंती जर तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर तुमच्या टाळ्या वाजल्या पाहिजे. राग का हर कण मेरी गर्मी से गतिमान है, राग का हर कण हमारी गर्मी से गतिमान है, हम सब एक ऐसे पागल है जो जेल में भी आजाद है, जो जेल में भी आजाद है. आणि शेवटी जाता जाता एकच सांगतो, या कार्य आम आदमी पार्टी युवा आघाडीचे युवा अध्यक्ष अजिंक्यजी शिंदे यांचे मी आभार मानतो, कारण त्यांनी महाराष्ट्रात युवकांचं संघटन
बळकट तुमच्या रूपाने दिसतंय। आणि संदीपजी सोनवणे या कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक आहे। मागे एकदा माझे एक वेगळ्या पक्षाचे राजकीय मित्र त्यांना त्यांच्याशी आम्ही भेटलो तर त्या माझ्या मित्रांनी त्यांच्याशी थोडीशी गुस्ताखी केली संदीप सोनवणेजी यांच्यासोबत की बरे कोण संदीप सोनवणे मी नाही ओळखत म्हणे तुमचा पक्ष असाच आहे। संदीपजी संदीप सोनवणेजी आज त्या मित्राला मी उत्तर देणार आहे तुमच्या वतीने आणि तुम्ही पण उत्तर द्या की कोण संदीप सोनवणे माननीय खासदार संजय सिंगजी आणि दोन आमदारांना महाराष्ट्रात आणून युवा अधिवेशन घडवणारा धन्यवाद अभिजीत। नाशिक विकास वृत्तहिताचे नवनिर्मितीचे